पावसामुळे कोल्हापुरातील गांधी मैदानाची अवस्था दयनीय बनली आहे वाढलेलं गवत दलदल यामुळं स्थानिक खेळाडूंना सराव करणं अवघड आहे या पार्श्वभूमीवर शिवाजी तरुण मंडळानं पुढाकार घेऊन मैदानाची दुरुस्ती करायला सुरुवात केली आहे मैदानाचं सपाटीकरण करण्यात येत असून हे मैदान बाराही महिने खेळाडूंसाठी उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत थोडा जरी पाऊस पडला तरी शिवाजी पेठेतील गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं या मैदानाच्या पश्चिमेकडील बाजूला असणाऱ्या मोठ्या गटारीचं पाणी चोकअप होऊन मैदानात येतं दलदल आणि वाढलेलं गवत यामुळं मैदानाची प्रचंड दुरावस्था होते पावसाळ्यात हे मैदान पाण्याखालीच असतं त्यामुळे खेळाडूंना सराव करणं अवघड होतं या मैदानात हिवाळ्यात सरावासाठी खेळाडूंची गर्दी होते व्यायामासाठी येणारे नागरिक फुटबॉल क्रिकेटचा सराव करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या क्रीडा स्पर्धाही या मैदानातच होत असतात त्यामुळं हे मैदान सुस्थितीत असणं गरजेचं आहे त्यासाठी आता शिवाजी तरुण मंडळानं पुढाकार घेऊन गांधी मैदान दलदल मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केलाय मैदानाचं सपाटीकरण करण्यात येत आहे जेसीबीच्या सहाय्यानं मैदान खोदलं जात असून गवत काढण्याचं कामही सुरू आहे येत्या काही दिवसात गांधी मैदान खेळाडूंसाठी सज्ज होईल अशी अपेक्षा शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण प्राध्यापक अमर सासने विशाल बोंगाळे मंदार पाटील यांनी व्यक्त केली